दर्शन सामोर तू होतास दुर्गा माँ शारदा माँ प्रिय दिसले चुपचाप जा डब्बा घेऊन मस्त है आई संध्याकाळ बसली तर डब्बा दे बाई रस्त्यावर बसले मग त्याला कसं उठवशील अबे सिटी नाही सिटी ने थोडासा तीव्र आवाज आहे एक काम कर तिने घर कोटाने फेकून मार नाही नाही चांगल्या गोष्टी सांगतेस काऊन मला हे सांग तो गोपा भोंगळात लागला आणि त्या तिला लागून गेला आणि तिचा रक्त निघला बेकार होईल साला नाही का मर्डरचा केस लागला आपल्यावर हो बे तर मग आता तिले उठवतस कसा अबे एक काम कर झोपा मार रे ते हा झोपा कुठे लागला म्हणजे हो साला मग आता कसा उठवतो असा कर होर्या रे होर्या रे म्हणा होर्या रे नको म्हणू कसा डुकराला डुकराला अरे हो तसाच का मन मंदर मन तू पण नी म्हणू का हा कसा लोण काही एका मेकाच्या अंगावर अरे हो तसाच काय कसा लोण मी तुझ्या अंगावर लावतो हा आणि तू मला अंगावर लो नाही मी तुझ्या अंगावर लावतो हो तू पळून जातो खाली हा मस्त सांगतो हा खेदाळून का हो खेदा तू कर खेदाळून हो खेदा कानभर ये तू खेदाळून आय 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 तुम्हाला लाच ना लागणे चरम ना लागे भाडे वा आया पायांची चात्रोडा व संडास कपसेन मारत तुकर पाहते भाडे गावाची काही आहे का नाही इज्जत पाहिजे आम्ही त्या रोडवर संडासकडे बसलो भारताचा शिक्क्या मात्यांचा एवढ्या चांगल्या डांबर रोडा सरकारनं तुझ्यासाठी हगासाठी बनवून दिलं का होकासाठी म्हणजे अरे तुझ्या बापाचा रोड होय का तुझ्या बापाला रोड होता आमचे पैसे लागले त्या रोडामध्ये काही एसटी महामंडळ होय का कोणी तिकीट काढलं कोणी बसा वाड्याच्या पहिला ए सैना सटके ए पांढर पाय चुपराय तू ए भोकन टिपले ए चांगली बोट माझा बाने टोन चिरी जास्त बोलायचं नाही माझ्या समोर हो तू काऊन म्हणशील मला पांढर पाई का नाही म्हणणार तुझे कोणी लागतो का मग तुझे कोण लागते का आम्ही तू त्या माझ्या पोरायला दमलो दमलो मारून राहिली तुला सर मारायला माझ्या जवान पोरगी आहे तू का नाही मार तू संडास बसली रोडवर बसली ना मग आमच्या जाण्याच्या मार्गावर तू संडासने बसले आमची मर्जी आम्ही बसू शकतो चुपचाप तुमच्या मुलाला जायला पाहिजे आम्हाला पाहते मारते नाथरू तुम्हाला संडास बांधवले सरपंचाने पैसे नाही दिले अरे आमच्याकडे हिच्या मायने खाल्लं असं अरे आमच्या गावची एक गोतणी आहे आम्ही बसू शकतो तुमची गावची गोतणी म्हणजे पाया हगाना माणसा खुदा भरल्यावर भरलेलं नाही पाय
चला बोलवा बर सरपंच साहेबाला आणि आमचा न्याय करून मागा. बाजीले हो ना गोधे गोधे नाही म्हणायचं हो खाऊन पिऊनच आली का रे बाबा आज रात्री माल बस पाहिला ना आज पर घ्या पाहून राहिला इकडे तू सरपंच सरपंच कोण आहे आता त्या गावचा सरपंच कोण आहे आमचा सरपंच अरंजी पंचोड आहे तो तर माझा भाऊ आहे ना हा आपल्या भावाला बोलावून न्याय करून मग आपल्या भावाला दादा ए भाऊ बापा 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 नमस्कार 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 ये तुमच्या गावची काहीची रीत अशी बदलून गेली पुरी रीत मध्ये कशी ज्यावेळेस आम्ही या रस्त्याला येऊन राहिलो आणि ह्या मुली असं त्या रस्त्यावरती संडासला बसल्या आहेत कोण त्या मुली कुठं गेलती का तू बाबाची सांग तुम्हाला तुम्ही सांगितलं होतं ना आमच्या घरी पाहुणे येणार आहेत म्हणून बरोबर बरोबर बाबूजी मी त्यांची खूप गंमत केली आज कशी गंमत केली अशी गंमत केली कशी रोडावर संडासकडे बसली म्हणजे बसण्याचा नेमका मिस केली हो मिस केली बरं मग आणि त्यांची चेष्टा उडवली कशी पण बाबूजी तुम्हाला एक गोष्ट सांगते कोणती बेटा तुम्ही लग्न करा म्हणते तुमचं म्हणणं बरोबर आहे हो ना पण त्या नवरदेवाच्या आईला विचारा असं जर तुमच्या अति संडास असेल तेव्हाच मी त्यांच्या मुलासोबत लग्न करणार अन्यथा लग्न करणार नाही हे विचारा शाबास मुली तू जरी बीए केली असली तुझा पती जरी शेतामध्ये राबणारा असला पण स्वाभिमानाने जरी वागणारा असेल तर तुझं तुझा संसार चांगल्या रीतीने वाईल म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की आपल्या घरची इतरच समाधान आणण्यात काही फायदा नाही बोलावतो मी बाई म्हटलं माझे बहिणी बाई बाई बोला मला एक सांग तुझी मनोकामना पूर्ण होणार पण माझ्या मुलीचा एक प्रश्न आहे दादा माझं म्हणणं कसं आलं कसं ह्या लहान लहान मुली होत्या हो तेवढं मी पाहिलं होतं बरोबर मला ठाऊक नव्हतं की ह्या तुझ्याकडल्या मुली आहेत पण आता माहित झालं की ह्या तुझ्याच मुली आहेत म्हणून या देशाचा प्रथम नागरिक या देशाचा प्रथम नागरिक माझा देश स्वच्छ राहावा म्हणून हातामध्ये झाडू घेतो त्याआधी या या माझ्या या भारत देशाला चांगलं चांगलं गौरव मिळावं म्हणून ज्यांचं नाव गाडगे बाबा आहे त्यांनी कपडे फाटले घातले पण हातामध्ये झाडू घेतला मग आमचं कर्तव्य नाही आहे का आहे ना मी काय म्हणते काय म्हणते बल्लमपीच कहारी जो तुमने मुझे हमारी बल्लमपीच कहारी जो तुमने मुझे हमारी तसीती साधी छोरी शराबी हो गई तसीती साधी छोरी शराबी हो गई मुझे मारी भले मारी चकारी जो तूने मुझे मारी सबसी की फाटी चोरी सारा दिल हो गई सबसी की फाटी चोरी सारा दिल हो गई महाराष्ट्र शासनाने म्हणजे केंद्र शासनाने 12,000 रुपये दिले कशासाठी संडास बांधण्याकरिता संडास बांधण्याकरिता मग काय केलं त्या पैशाचं बाई खर्च केलं मी कशासाठी पोटात खाल्ले पोटात खाल आणि तो खाल्लेला बाहेर टाकण्यासाठी तुम्ही बाहेर जाल उघड्यावरती जाऊ शाबास संडास बांधू ना आम्ही पण माझ्या मुलीचं काय प्रश्न आहे कोणता प्रश्न आहे शौचालय बांधा घरी अरे
मग करा लग्न हाची तयारी शौचालय बांधा घरी करा लग्नाची तयारी अरे नहला ले सुकाने अपना घरी नहला ले सुकाने अपना घरी याच्यानंतर आमचे रामस्वामी